आरएचएस ला साइन थीटा एंड कॉस थीटा है, त्यामुळे आपण इथे कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि टॅन थीटा मीन्स साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा सेक थीटा इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा एंड कोसेक थीटा इक्वल टू वन अपॉन साइन थीटा। तिथे आपण कॉट थीटा टॅन थीटा सेक थीटा आणि कोसेक थीटा याप्रमाणे इथे लिहून काढू, म्हणजे आपल्याला जे आन्सर येईल शेवटी हे सॉल्व केल्यावर ते साइन थीटा आणि कॉस थीटा मध्ये येईल। वन प्लस कॉट थीटा मीन्स कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा एंड टॅन थीटा मीन्स साइन थीटा डिवाइडेड बाय बाय कॉस थीटा इन अनदर ब्रॅकेट साइन थीटा मायनस कॉस थीटा होल डिवाइडेड बाय सेक थीटा मीन्स वन अपॉन कॉस क्यूब थीटा मायनस कोसेक मीन्स वन अपॉन साइन कोसेक क्यूब थीटा मीन्स वन अपॉन साइन क्यूब थीटा। तिथे आपण एलएचएस साइड घेतलेली, एलएचएस साइड आपण सॉल्व्ह करू आणि नंतर एलएचएस इक्वल टू आरएचएस आपल्याला प्रूव्ह करायचे। आता इथे आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि इथे सबट्रॅक्शन करायची हे तसंच ठेवायचे। तिथे आपण ऍडिशन करून घेऊ, साइन थीटा आणि कॉस थीटा हे डिनॉमिनेटरला येतील, साइन थीटा कॉस थीटा आपण जशी फ्रॅक्शनची ऍडिशन करतो अपूर्णांकाची बेरीज करतो त्याप्रमाणे करायचे। वन इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा मीन्स साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा मीन्स कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा इंटू साइन थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा अँड रिमेनिंग ब्रॅकेट म्हणजे साइन थीटा मायनस कॉस थीटा होल डिवायडेड बाय, आता याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला, तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा होल डिवायडेड बाय कॉस क्यूब थीटा इंटू साइन क्यूब थीटा। आता इथे आपल्याला समजतं इथे साइन थीटा आहे कॉस थीटा आहे आणि इथे सुद्धा कॉस थीटा आहे साइन थीटा आहे, फक्त इथे क्यूब आहे आणि इथे फक्त साइन थीटा कॉस थीटा, इथे साइन क्यूब थीटा आणि कॉस क्यूब थीटा इथे मल्टिप्लिकेशनच आहे, इथे पण मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे इथे एक साइन थीटा एक कॉस थीटा इथे कट होतील आणि रिमेनिंग ओनली हियर कॉस स्क्वेअर थीटा अँड साइन स्क्वेअर थीटा, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इन अनदर ब्रॅकेट साइन थीटा मायनस कॉस थीटा होल डिवायडेड बाय साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा डिवायडेड बाय, आता इथे कॉस स्क्वेअर होणार आहे कारण इथला एक कॉस आणि इथला एक कॉस कट झालाय, मग कॉस स्क्वेअर थीटा आणि इथला एक साइन आणि इथला एक साइन थीटा कट झालाय, म्हणून इथे फक्त साइन स्क्वेअर राहणार आहे क्यूबच्या ऐवजी साइन स्क्वेअर थीटा। आता ही टर्म आपण इथे न्यूमरेटरला घेऊन जाऊ, ही टर्म आपण न्यूमरेटरला आणली, इथली टर्म आपण न्यूमरेटरला आणली साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इन अनदर ब्रॅकेट साइन थीटा मायनस कॉस थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा। आता ह्या दोन ब्रॅकेटचं इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि ह्याला मल्टिप्लाय बाय कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा अँड होल डिवायडेड बाय साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा। आता इथे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी, ए इक्वल टू हिअर साइन थीटा अँड बी इक्वल टू कॉस थीटा। आता इथे जर आपण हे दोन ब्रॅकेट जर बघितले तर आपल्याला असं दिसेल की इथे ए इक्वल टू साइन थीटा अँड बी इक्वल टू कॉस थीटा, ए मायनस बी अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए बी मीन्स साइन थीटा कॉस थीटा, म्हणजे ह्या पूर्ण दोन ब्रॅकेटच्या ऐवजी फक्त आपण असं लिहू शकतो म्हणजे साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा, देअरफोर साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा, म्हणजे हा एवढा दोन ब्रॅकेटच्या ऐवजी आपण फक्त एवढं लिहिलेलं आहे कारण ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी मीन्स व्हॉट ए क्यूब मायनस बी क्यूब, ए इज साइन थीटा बी इज कॉस थीटा, साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा अँड रिमेनिंग टर्म कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा होल डिवायडेड बाय साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा। इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम आहे, साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा, इथे पण साइन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा आणि इथे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कट करू शकतो, इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा मीन्स आल्सो साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा अँड इट इज इक्वल टू आर एच एस साइड, एल एच एस साइड इक्वल टू आर एच एस साइड।
रीते आपण हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण कॉट थीटा इक्वल टू